माफी मागत होती तेव्हा ऐकून घेतलंस तिच, मग तीच अपेक्षा तू आमच्याकडनं करतोस? ठीक आहे, मग तुम्हीच सांगा काय करू मी। हे बघ, गेल्या काही तासामध्ये तुझ्या आयुष्यात काय घडतंय याचा आम्हाला अजिबात पत्ता लागत नाही आणि अंदाजही बांधता येत नाही, तेव्हा नीट आणि खरं काय ते सांग। कुठल्या तोंडाने सांगू? म्हणजे असं काय झालंय? सांगतो, सगळं सांगतो। काल ऑफिस मध्ये जायच्या आधी मी सईला भेटायला गेलो होतो। किती बदललं ना तरी त्यांनी काही फरक पडत नाही। म्हणजे मिठाला समजा साखरेचं लेबल लावलं तरी साखर ही साखरच राहते आणि मीठ हे मीठच राहत। मामा, अरे तसं असतं तर आम्हाला नाही कळणार, आम्हाला नाही जाणवणार। अरे कोर्टाच्या पायरीसारखीच प्रेमाची पायरी सुद्धा कळत न कळत चढतो माणूस आणि कळे कळेपर्यंत केस हातून गेलेली असते। आणि तुम्हाला एक कळलं नसेल ना तर आमच्यासारख्या बुजुर्गांना विचार। अरे तुमची विकेट कधीच पडली आहे, आता थर्ड अंपायर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही। त्याला स्वतःच्या मनाला विचार, तुला कधीच जाणवलं नाही की तू तिच्या प्रेमात पडतोयस। अगं काय काय करत आधी ताबडतोब धावत सुट आणि आवर्त वेड्या पोरीला। काय झालं? अरे ती समदानगरच्या टाकीवर चढली आहे। काय? अरे मला भीती वाटते ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल। ए तुडी मारणारच ना वरतून? काय तुडी मारणारच ना वरून? कशाबद्दल? अगं मारणार नसशील ना तरी मार, माझी 50 रुपयाची भेट लागली आहे। ए भाय उरी नको मारू, मी 50 रुपये हरण, उरी नको मारू, उरी नको मारू। तू मार ग उडी, 50 मधले 25 तुझे। ए नको मारू, नको नको मारू उडी। मारते उडी, मी तुला कानांचं बी देईन तुझं ना। काल कचऱ्याचे ढिगण मला टीव्ही मिळले ती बी तुला घरपोच करीन। उरी नको मारू। काय काय ओरडताय तुम्ही? एका मुलीला बघितलं का? जर का मी हट्ट केले, वेडेपणा केला तर प्लीज मला माफ कर आणि मला समजून घे, समजून घेशील ना? हो सांग ना, मला माफ करशील ना? करेन। मला सोडून जाणार नाहीस किंवा घालवून देणार नाहीस ना? नाही। लाजो शमशेर सिंगची साथ आयुष्यभर देईल ना? जी सरकार, जी सरकार, जी सरकार। अब हम पे कृपा कीजिए और जमीन पर पधारिए। एक मिनिट, तू घरी नेऊन मला परत घरा बाहेर काढणार नाहीस ना? तसं असेल तर आधीच सांग, मी इथूनच जा। बस ना, आता किती बोलशील भाई। फोन वाजतोय। आदित्यचा फोन आहे, उचल ना मग। हा हॅलो मामा। हा बोल रे। जरा पोहे करून ठेवतोस का? आलोच। ओके बाय। काय म्हणाला? घरी येतो म्हणाला। आणि सई भेटली त्याला? भेटलं भांडण त्यांचं? नाही, सई बद्दल काहीच बोललं नाही, मी घरी येतो एवढंच म्हणाला। अरे मग आपल्याला कसं कळणार सई बद्दल? महत्वाचं हे आहे की ती रात्रभर कुठे आहे, कुणाबरोबर आहे। म्हणजे
ती आपली मुलगी आहे. मी चांगलीच ओळखते तिला. ती कंपनीशिवाय राहूच शकत नाही. आपण गेलो त्या रात्री ज्या व्यक्तीने तिला कंपनी दिली असेल त्याच व्यक्ती बरोबर ती आता सुद्धा. शर्मिला 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 आपले दिमाग के घोडे को जरा लगाम दे. आपण जर असाच विचार करत बसलो ना तर आपले खयाली घोडे आहेत ना ते फास्ट धावायला लागतील आणि माझा टांगा तर पलटीच होईल. त्यापेक्षा तू एक काम कर ना, डायरेक्ट तिला फोन कर. होऊन जाईल ना दूध का दूध पनीर का पनीर. करते. स्पीकर स्पीकर स्पीकर. तसं समजावं तर हे बेटू बेटू मग आमच्यासाठी पण ऑर्डर करायचा ना. तू नाही आलीस ना म्हणून मी आणि मम्मा आमचा दोघांचा मूड गेलाय ऑलरेडी. डॅडू मी घरी आले ना की तुमचा सुद्धा मूड मस्त बनवेल. त्यापेक्षा हे सांग कुठे होतीस रात्रभर आणि खरं सांगायचा. मम्मा मी खोटं बोलणार नाहीच. खोटं बोलून ऑलरेडी भरपूर प्रॉब्लेम झाले. आता त्यात आणखीन त्रास नकोयत मला. माझ्या मित्राला माझी गरज होती म्हणून मी त्याच्या बरोबर होते. पण तुम्हाला लाज वाटेल किंवा तुमचं नाव खराब होईल असं काही. आय एम बॅक. काय झालं? तुम्ही अचानक रडताय का? अरे काय तू किती जीवाला घोर लागला होता. सई पुन्हा असं करू नकोस ग. कशाला गेली होती त्या टाकीवर? सांगते सगळं सांगते. पण त्याआधी पोहे. खूप भूक लागली आहे. चला या. लवकर भाई मामा. भाई मामा नको 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 नको. अरे अरे पिंटे मामा पहिले आतमध्येच जाईल ना. अरे मग हिला गायब कसं करणार? तू इथे सोफ्या गेले. अरे सोफ्या मागे काय? दादा इथेच येऊन बसेल ना पहिल्यांदी. अरे मग हिला गायब कसं करणार? एक मिनिट एक मिनिट. काय चाललंय तुमचं? गायब करतो. अगं तुला कळत कसं नाहीये? मला सगळं कळत आहे. पण इथून पुढे खोटं बोलायचं नाही, लपाछपी करायची नाही असं ठरवलंय. मग काय करणार आहेस तू? मी दादा मामांना फेस करणार आहे. मी जाऊन दरवाजा उघडणार. अरे आधी अडव तुझ्या रात राणीला नाही तर आपला निवडून दारातच पेटेल. अरे मी दादा बरोबरच होतो की. अरे तू गेला होता दादा सोबत. पण तू नाही का आधी त्याच्या जमिनीच्या कामासाठी. अरे हळू बोल की जरा. तू नाही का आदित्यच्या जमिनीच्या कामासाठी पुण्याला गेला होता. तिथे कोर्टामध्ये तिथे कोर्टातल्या एका वकिलाशी माझा कॉन्टॅक्ट झाला. हो. आणि सगळी इन्फॉर्मेशन मला मिळाली आणि तू न सांगता आम्हाला सगळ्या खबरी मिळत होते. हो पण आम्ही निघालोय हे तू तुम्हाला कसं आणि का सांगेन? नाही आम्ही अंदाज बांधला म्हणून बनवले पोहे. तू नव्हतास ना तेव्हा दोन तीन वेळा आली होती ती. तर ती आमच्या बरोबर नाश्ता वगैरे करायची वगैरे त्यामुळे आम्हाला तिचा लळा लागला. खूप गोड आहे रे. हा सुरुवातीला तुला त्रास होईल पण एकदा सवय झाली ना की तुला सुद्धा लळा लागेल. दादा आपण आणूया का तिला घरी? मांजर बिंजर नको घरात आणखीन पाळायला. पाळायचं असेल ना तर थोडासा संयम पाळायला शिका. अरे आणि आदित्य कुठे? तर तू काय करते? असं खरंच झालं तर काय करशील तू? तर मी एका क्षणाचाही विचार करणार नाही आणि ही वेळ हातची जाऊ देणार. मी तडक तुझा हात हातात घेईन. तुला एक गोष्ट सांगते आदित्य, ज्या ज्या क्षणी या लाजोला समशेर सिंगची आठवण येईल ना
त्या त्या क्षणी हाक न मारता सुद्धा हा समशेर सिंग लाज्जोसाठी धावत येईल. नक्की मुक्की मल्होत्रा सर. सर मल्होत्रा सर. यस आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज में आपका स्वागत है. कहिए मैं आपकी क्या सेवा कर सकता हूं. एक सेकंड. आप माल लेने आए हो माल देने आए हो. मुझे क्या इसमें सब एंट्री करनी पड़ती है ना. आप आपका नाम क्या है सर. ऐसा क्या करता है आदित्य कश्यप. प्रॉब्लम है ना भाई. हाँ तो कौन करेगा ये. इसलिए वेटर चाहिए. शराब और कबाब कोई हाथ में लाकर नहीं देवे तो पार्टी का मतलब ही नहीं बनता ना यार. अरे ढूंढना भाई ढूंढो ढूंढो नौकर जोकर जो मिले ढूंढो. वैसे नजर में कोई आ ही जाएगा. आता ह्याच्या पुढे मोठे मोठे धक्के पचवताना त्याच्याबरोबर जर का त्याची बायको असेल खमकी तर बरं ना. म्हणजे त्याच्याही दृष्टीने आणि आपल्याही दृष्टीने होणार होणार सगळं होणार. आपली सून कमिंग सून. फाटकापर्यंत येतेस उद्या दारात येऊन उभी राहील. सत्य. आत्ता कोण असेल. सून आली असेल. चेष्टा नको चेष्टा नाही रे. थांब दादा तो पिंटे असेल. जेवणाचा वास गॅरेज पर्यंत पोहोचला असेल. मी बोलवू त्याला. बोला बोला. अरे रघुवीर काशीकर. आत्ता कस तरी मला वाटलंच कुठेतरी पाहिलंय. पण मी बरोबर ओळखला तुला. अरे तू 3 नंबरचा काळा डगले वाला म्हणजे वकील ब्रह्मे. हा 2 नंबरचा दाम दुप्पट ब्रह्मे. आणि तो ज्युनियर ब्रह्मे. अरे गॅरेज विदाउट मॅरेज कुठाय. ओ बाबा. अगो कोकणात सगळ्यांची नावं अशीच काय रे दादग्या. हा या 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 आते आते इथे का उभा. चल 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 ये ग. त्यांच्या पाया पडतो आणि 5 मिनिटं बसून निघतो मी. अरे एसटी रात्रीची आहे ना. मग आत्ता बसून जाऊन काय करणार आहेस तिकडे. हक्काचं घर आहे. जेवण तयार आहे. हातपाय धुवून घे आणि जेवूनच जा. चला उठा. अरे पण तू. नाही अरे बिरे काय नाही. चला 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 चला. हे ब्रह्मे ब्रह्मदेवाला ऐकणार नाही. हो दाखव त्याला. हे बाळ गोड आहे ना रे. रघु ना. ओ प्रज्ञा नाही रे. त्याची मुलगी मेघना. हा बरी आहे. का बरी काय. तू मगाशी म्हणालास की नाही की दारात सून येऊन उभी राहील. तसं झालंय. मी हिच्याबद्दल नव्हतो बोलत. अरे कुणाबद्दल का होईना. पण खरंच रे दारामध्ये येऊन उभी राहिली असू. हे बघ मी काय म्हणतो गप्पा मारता मारता बघण्याचा कार्यक्रम होऊन जाईल. तू एक काम कर. आदित्यला फोन कर. त्याला आज हाफ द्या. त्याला म्हणा ताबडतोब घरी. आणि हे बघ त्याला सांगू नको मुलगी आली आहे बघण्याचा कार्यक्रम आहे. नाही तर यायचा नाही. अरे जातोस ना. नेटवर्क नाहीये. तू बाहेर जाऊन ट्राय कर. जा जा. अरे असं काय करतोस. गुळ पोहे दूध पोहे दडपे पोहे वेगवेगळे पोह्यांचे प्रकार असतात ना ते घेऊन दाखवायचा कार्यक्रम असतो ना. ठीक आहे ठीक आहे. आणतो पोहे. बघ नुसते आणतो ना.
आधी बघून घे पोहे, म्हणजे मुलगी बघतात ना तसे आधी पोहे बघायचे मग मुलगी बघायची, कळतंय ना? सांगायचं ते सांगत नाहीये आणि वाटतं ते पडपडत बसलाय. दादा तू लाख प्रयत्न कर पण ज्याच्या मनी सई त्याला आता भावणार नाही काय. त्यात मी डबा आणला नाहीये तेव्हा भेंडीचं नावच काढू नकोस. चंदू काका मला ना काही चपाती आणि भेंडीची भाजी डब्यात घालून पॅक करून द्या. ओके काय गं कुठे निघालीस? अग मी नैनाकडे चाललीय. नैनाला भेंडीची भाजी खूप आवडते ना आणि तसंही मी आणि डॅडू खाणारच नाही होत, मग ती तरी खाईल ना प्रेमाने. ओके ठीक आहे जेवून जा, तिच्याच बरोबर जेवते ना. चंदू काका मला नीट पॅक करून द्या. हो गा समजले सही समजले. एक 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 मिनिट. सॉरी सर पण आता इथून पुढे ऑफिस सोडून तुमची पर्सनल कामं करणार नाहीये मी. करावं लागेल बाळा करावं लागेल, आणि जर नाही केलंस ना तर काय करणार? नोकरीवरून काढून टाकणार. नाही ठीक आहे त्याआधी ना मीच राजीनामा देतो. रेझिग्नेशन. ते काय ना इथं नोकरी करायला आलो होतो तुमची गुलाब. अरे मारो मारो नाहीतर चुपचाप अपनी जगह पर जाके बैठो. जिस दिन जेब में 2 लाख रुपया होगा ना तब भी अकड़ दिखाना, तब तक हम जो बोले वो करते रहो. चलो जोशी शाम की प्लानिंग करनी है. हाँ सर. जाने से पहले आवडली नाही भाजी? नाही नाही छान आहे. माझा का चेहरा केलायस? खरंच काही नाही ग, मी ठीक आहे. नाही ठीक आहे तू पण ऑसम नाहीयेस ना. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? ऑफिस मध्ये काही टेन्शन आहे का? ऑफिस नाही माणसांचा त्रास होतोय. वाटेल तसं वागवलं जातं, वाटेल ती कामं सांगितली जातात, तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात ना, असा सहनही करता येत नाही, कोणा सांगता येत नाही. आणि अशा लोकांना नोकरीवर ठेवून सेम त्रास देऊ शकतोस. मग माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक? मी असं नाही वागू शकत आणि नोकरी तर अजिबातच नाही सोडू शकत. पण का? प्रॉब्लेम काय नक्की? प्रॉब्लेम आहे सई, 2 लाखचा बॉन्ड आहे, हा प्रॉब्लेम आहे. सोड ना, आपण पैशांबद्दल एकमेकांशी डिस्कस नाही करायचं आपलं ठरलंय ना, मग त्या दिशेनेच नको जायला. मी नाही सांगू शकत एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे. आणि तसंही या कॉर्पोरेट मधलं तुला नाही कळणार, तुला नाही माहिती या जगात काय चालतं ते. हा जो उभा आहे ना तुला खेटून, तो त्याचं काम सोडून इथे आलाय म्हणून मला यावं लागलं. हो आदित्य कश्यप, झाले असतील ना तुमचे हे प्रेमळ इशारे करून, तर निरोप द्या तुमच्या या तोंडाळ गर्लफ्रेंडला. आत मल्होत्रा साहेब वाट बघतायत तुमची. आणि तू ग टळ आता इथून, पुन्हा इथे यायचं नाही. जी काही प्रेम प्रकरण करायची ना तुम्हा दोघांना ती दुसरीकडे जाऊन करायची, नाहीतर पुढच्या वेळेला पोकळ बांबूचे फटके देऊन हाकलण्यात येईल ना दोघांनाही. चला आता आवर्त घ्या. ओए तेरे शर्ट का साइज क्या है? शर्ट चा साइज? अरे हा भाई अब तुझे प्रमोशन देने की सोच रहा हूं मैं. सूट वूट पहनना पड़ेगा ना तुझे. हाँ वो तो मैं ही तुझे दूंगा,
जोशी हाँ इसे एम साइज चलेगा ना? अरे सर चलेगा क्या, दौड़ेगा? नहीं दौड़ने की बात नहीं, दौड़ने की बात नहीं करना है, हाँ चलने का, इधर से उधर तक। जोशी हाथ पड़े कर रहे। शाबाश, अभी यहां से आस्ते आस्ते चल के वहां तक जाने का। गिरना नहीं मांगता है? नहीं तो 2,00,000 रुपया जमा कर और सीधा घर चले जाना। क्या म्हणून म्हटलं, कोणी असा जर का मुलगा तुझ्या नजरेस पडतोय का ते बघ। आता आदित्य सारखा दुसरा कुठला तरी चांगला मुलगा बघायला हवा। बघतो, मी विचार करतो। कर कर विचार कर, आणि हे बघ मी सुद्धा विचार करतो आदित्यसाठी योग्य मुलगी कुठे दिसते का ते। दोन चोर एकाच घरात डल्ला मारायचा विचार करताय, फक्त टाळ आधी कोण फोडणार हे ठरतंय। नाही ठरत तेच बरं आहे, नाही तर आदित्यची वाट लागून जाईल। ती मुलगी तर माप ओलांडून घरात सुनेसारखीच वावरती आहे। चहा सुद्धा गोडच लागतो म्हणून विचारलं। किती कप टाकू? टाक 2 कप, आम्ही अर्धा अर्धा घेऊ। अरे आदित्य येतोय का बघ रे, मी त्याच्याकरताही करायला सांगतो। 3 कप टाकते, आदित्य आले की आम्ही शेअर करू, पटकन करून आणते। आदित्य आले शेअर करू। ए अरे भाई, आदित्यला फोन करत होतास ना? टॉवर पडला। लाव फोन। हॅलो आदित्य। मामा अरे नंतर बोलूयात जरा कामात। अरे नाही नाही, अरे ते पोहे पोहे। मामा मला घरी यायलाच उशीर होणार आहे, जरा पोह्यांचं काहीतरी करतो मी मॅनेज। अरे भाई घर का जो भी काम है ना, निपटाना है तो अभी निपटा दो। एक बार गाड़ी से उतरे ना, जब तक काम खत्म नहीं होगा तब तक कोई ब्रेक नहीं मिलने वाला। हाँ करावीच लागतील काय सर? लाइफ में बेटर बनना है तो वेटर बनना पड़ेगा आदित्य कश्यप। काय म्हणता जोशी? पण सर नसेल जमणार तर 2,00,000 रुपये टाकायचे आणि चालत व्हायचं। जमणार आहे ते? जमणार आहे? मग ते जर जमणार नसेल तर हे जमवून घ्यावं लागेल। त्याला जमणार नाही अशी एकही गोष्ट जगात नाहीये। मनात आणलं ना तर सुखी संसारापासून ते जग जिंकण्यापर्यंत वाटेल ते करू शकतो। आयुष्यभर दुःख होईल पण जर ताठ मानेनं पार केलं तर आयुष्यभर बळ मिळेल। त्यामुळे लढायचं लढायचं। आज फक्त कपडे बदलले आहेत, काम बदललंय, उद्या वेळ बदलेल, परिस्थिती बदलेल, त्यामुळे चालत राहा। न थकता न हारता तू चालत राहा। मी तो मारता होगा नाही सर। अरे 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 ब्रेक तर भरता यायला पाहिजे बाबा, मोठा टॉपर स्कॉलर ना तू। ते शाळेतलं तुझं ते 30-60-90 चं प्रमेय माहिती ना तुला, ते लक्षात ठेव। 30-60-90 जैसे जैसे रात चढेगी वैसे वैसे दारू चढेगी।
जैसे जैसे दारू चढ़ेगी वैसे वैसे डिमांड बढ़ेगी, जैसे डिमांड बढ़ी ना सप्लाई कम कर देना तो सबकी घंटी बज जा रहा है। अभी तेरा फोन अभी आना था, बंद कर। सर कोई मर रहा है क्या उधर? हेलो आदित्य, हेलो काटे साहब, जब से ये मोबाइल आया है ना दुनिया का सत्यानाश निकल गया। अरे मोबाइल का गलती नहीं है मल्होत्रा साहब, ये कमी शिकलेले लोक असेच असतात। जरा चार बुक शिकला असता ना तर वेटर म्हणून उभं राहायला लागलं नसतं। साहेब लोकांशी कसं बोलायचं कसं वागायचं कळलं असतं। वेलकम वेलकम वेलकम। काय झालं? अरे हॅलो बोलला पुढे काय बोलतच नाहीये, वेगवेगळे आवाज ऐकू येतात, बहुतेक क्रॉस कनेक्शन असतं। प्रॉब्लेम आहे? छे छे मला कसला प्रॉब्लेम, मी तर धंदाच करायला बसलो ना, किती किती देऊ? नाही एवढे एवढे द्या प्रत्येक। हो मॅडम किलोच्या हिशोबात सांगा ना। किलोचा हिशोब नाही ना माहिती मला। एक मिनिट, दादा मामा, बंधू मामा, आई मामा, पिंट्या मामा, पाच, आदित्य, अप्पा, सात, पाहुणे, बारा माणसांना पुरतील एवढे पोहे द्या। पाच पाच किलो देऊ का प्रत्येकी? हा द्या चालेल, फक्त लगेच द्या नाहीतर दादा मामा चिडतील। सांग ना नाव, सांग ना त्यांची नाव सांग। कोटा गॅरेज चाले ना म्हणून हॉटेल काढायचंय का काय? बाबा असं का बोलतायत, काय चुकलंय त्यांचं? आता येतात म्हटल्यावर ते विचारणारच ना। मग बरं मला सांगा तुम्ही कोणी पोह्यांची थालीपीठ खाल्ली आहेत? नाही। हा पण रव्याची थालीपीठ खाल्ली आहेत एकदा पिंट्याने उपमा करायला घेतला होता, तो एवढा घट्ट झाला की त्याला थालीपीठासारखं थापून खावा लागला। उजवायला जरा उशीर होतोय खरा। हा आदित्य आला असताना तर सगळं मार्गी लागलं असत। नाही म्हणजे मी हे जेवणाचं आणि खाण्याचं वगैरे म्हणतोय। हॅलो नुसताच वाजतोय। अरे खिशातला फोन वाजतोय। काय रे कोणाचा फोन आहे? आदित्य आहे, आदित्य। बघ बघ काय म्हणतो बघ। हॅलो अगं काय काय गं आहे काय आहे? आदित्यला पोत्यात भरून आणलंस की काय? आदित्य कसा असेल या पोत्या? अगं तूच म्हणालीस ना तुम्हाला पाहिजे ते माझ्याकडे आहे म्हणून। मग तेच तर घेऊन आली आहे मी। काय आहे काय या पोहे एवढे? हो बघा त्याची स्टोरी ना या पोत्यापेक्षाही मोठी आहे। खरं तर मला जेवण फक्त खाता येतो ना बनवता येतं ना मला त्यात काय इन्ग्रेडियंट पदार्थ काय वापरायचे असतात वगैरे मला काही कळत नाही। पण असू दे ते महत्वाचं नाहीये, मी ना सगळ्या टाईपचे पोहे आणलेत, तुम्हाला जे हवे त्याचे ते घ्या। उरलेले काय तोरण उकरून बांधू? नाही त्याची काळजी करू नका, मी आपल्या संस्थेतल्या मुलांसाठी घेऊन जाईन ना। आपली संस्था? अरे ना म्हणून मग तो मला म्हणाला की तू पोहे घेऊन जा म्हणून मग मी घेऊन आले। सत्यानाश म्हणजे मी बाण मारला एकीकडे आणि लागला भलतीकडेच। नाही मला कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते। अगं घरी पाहुणे नाही आदित्यसाठी स्थळ आलंय। हो ती आणि तिचे वडील घरात बसलेत आदित्यची वाट बघत। आता आदित्य आला ना की दादा मामा त्याच्या लग्नाचा बार उडवून देईल म्हणजे त्याचं लग्न ठरवून टाकेल। कुठलेही सामान कोणाशी तरी आदित्यचं लग्न होणारच, कोणाशी तरी आदित्यचं लग्न होणार त्यापेक्षा तूच का नाही करत लग्न त्याच्याशी? मामा
मी ताकाची उकड पण केली आहे, ती गार व्हायच्या आत चला नाहीतर सगळी मजा जाईल. काय झालं अहो दादा मामा चिडतील, येताय ना? आणि सगळे जेवायचे थांबलेत तुमच्यासाठी. हो आलो आलो. आदित्यला ही मुलगी आवडेल. 4000. हा समज गया ना, एक भी भूल गिरो ना तेरे पगार से मैं 4000 रुपया काटेगा. ये कंपनी का पैसा, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज का पैसा है. ये आदित्य ग्रुप ऑफ कंपनी तेरे बाप की नहीं है, समझा? समझा ना? बराबर समझा. कमीत कमी भरायला पाहिजे ना, कमीत कमी भरायला पाहिजे. दारू पोचायला तर पाहिजे ना. सबसे बडा पियकड को भी आने का बाकी आहे. खबरदार हवलदार बिरजदार शशी, वेलकम वेलकम शशी. यार इतना लेट आता है तू, जब तक तू नहीं आता तब तक पार्टी में मजा नहीं आती यार. चल भाई चल, गला सूख रहा है, चल 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 चल. घालायचं नसत. आणि तू रे काय म्हणालास मग अशी? पटवर्धन झुकत नसतात, पटवर्धन झुकतात. अरे पैशांपुढे पटवर्धनच काय, सगळी दुनिया झुकते. अरे त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग आहे, राजयोग लक्षात आहे ना? तेव्हा झुकायचं, तिच्या समोर झुकायचं, वेळ पडली तर गुडघ्यात बसून भीक मागायची. पण कसंही करून तिला या घरी सून म्हणून आणायचंच. काय कळलं का रे बेट्या? पाठवून त्या परमात्म्याचे दर्शन तरी घडेल एकदा. तू आदित्यला फोन करणार होतास ना, काय झालं? नाही ते तो हे नाही, तो येतच असेल. नाही पण हाफिज मुंबईतच आहे ना का गणपतीपुळ्यास? नाही एवढ्या वेळात एखादा माणूस दापोलीला जाऊन परत आला असता कसे? एक मिनिट भाई, फोन लाव त्याला. तुला रेंज येत नव्हती असं म्हणत होतास ना इकडे. चल चल जरा आज जाऊन बघूया रेंज येते का. हा बघतो बस आलोच. तुम्हाला खरं सांग, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस ना? नाही रे दादा, शपथ घेऊन सांगतो. तू तर शपथ घेऊच नकोस, माझा तुझ्या शब्दावरती बिलकुल विश्वास नाही. आपण मला एक खात्री आहे की तू आदित्य जिकडे कुठे असेल तिकडून त्याला हुडकून काढू शकशील. त्याला शोधून काढ कुठे तू भाई. एक लक्षात ठेव, हे बघ हे सोन्यासारखं स्थळ जर का माझ्या हातून निसटलं ना तर तू आणि तुझ्यामुळे तो आदित्य सुद्धा माझ्यासाठी कायमच वाईट व्हाल. आधी सांगून ठेवतो, बघ कुठे तू. अगं घरी पाहुणे नाही आणि दादा एकदा भडकला की त्याला आवरण कठीण असत. मलाच कळत नाही काय करावं. सई तुला त्रास होणार नसेल तर एक काम करशील? अहो बाई मामा असं काय बोलताय, सांगा ना काय करू. ती मेघना जायच्या दादाला आदित्य आणि तिची भेट घडवून आणायची. दादाच्या मनासारखं नाही ना झालं तर तो खूप चिडेल आणि मग आदित्यला त्याची बोलणी ऐकून घ्यावी लागतील. तेव्हा आदित्य जिथे कुठे असेल ना त्याला घेऊन तू ये लगेच. खर तर तुला असं सांगणं चुकीच आहे पण माझ्यासाठी आदित्यासाठी तेवढं करशील ना?
दादा ही आदित्यची सायकल आहे, म्हणजे तो आतच असणार नक्की. तो मला बोलला होता की लेट होणार आहे आज ऑफिस मध्ये, मी भेटून येते ना ते. हो पण इथं कोणीच नाहीये आणि आज बाहेर पण कोणी गेलं नाहीये. तुम्ही ज्यांना शोधताय ते इथं नाहीये, जा तुम्ही. आदित्य सायकल इथं सोडून कुठे गेला? ठीक आहे मी निघतो. ओ वेटर कुमार, तू आया हमारी मर्जी से, जाएगा भी हमारी मर्जी से. हा हे आजकालच्या मुलांना ना काम करायला नको आणि आपलं काम नीट समजून घ्यावं तर तेही नाही. आली नाम क्या MBA? अरे BA फेल आदमी इससे ज्यादा समझदार होते है. हे आदित्य कश्यप, वेटरच काय काम असत ना ते आता कान उघडे ठेवून ऐकत. जोपर्यंत शेवटचा माणूस इथून उठत नाही तोपर्यंत पार्टी संपत.